नमस्कार, वराडी वेब दुनियामध्ये आपले स्वागत आहे. आणि घेऊन चलतो मी जरा हटके खबर मध्ये एका नवीन बातमीकडे, जिथे महापौरने केले मगरासोबत लग्न. काय कोणताही माणूस मगरासोबत विवाह करू शकतो? बहुतेक आपलं उत्तर नाहीच असेच असेल. परंतु अलीकडेच एक महापौरने मगरासोबत लग्न केले. होय, ही बातमी अगदी खरी आहे. मेक्सिकोच्या सेन पेद्रो वा मेलुला येथील महापौर व्हिक्टर एगुइलर यांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर लोक हे वाचून हैरान आहेत. विशेष म्हणजे हे लग्न अगदी पद्धतशीर लावले गेले. लग्नात मगराला नववधू प्रमाणे तयार करण्यात आले. तिला तेथील परंपरेनुसार पांढरा गाऊनही घातला गेला. तिला डोक्यावर फुलांचे क्राउन ठेवण्यात आले. इकडे मेयरही नवरदेवाप्रमाणेच तयार झाले होते. विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात लोक सामील झाले. वाजंत्री बँड आणि वराती सर्वांसोबत महापौर लग्नासाठी पोहोचले होते. तिथे पाहुण्यांसाठी स्वादिष्ट भोजनासह येथील पारंपरिक मदिरा देखील सर्व्ह करण्यात आले. आता हे सर्व घडताना प्रश्न हा पडला की स्वतः महापौर यांना का म्हणून मगरासोबत लग्न करावे लागले. तर चला आपली जिज्ञासा शांत करूया. मेक्सिको येथे मासोळ्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. इथे 200 वर्ष जुनी मान्यता आहे की मगरासोबत विवाह केल्यास समुद्रात मासे आणि सी फूड यांच्या संख्येत वाढ होते आणि लोकांना फायदाही होतो. अशा तेथील महापौर यांना मगरासोबत विवाह करण्याची परंपरा निभवावी लागली. येथे राहणाऱ्या लोकांप्रमाणे मगर एक राजकुमारी आहे आणि त्यासोबत प्रेम आणि विवाहाने येथील समुद्रात मासे येतील. हे लग्न मेक्सिकन रीतीभातीप्रमाणे केलं गेलं. लग्न सोहळ्यात आतिषबाजी, नृत्य, लोकनृत्य असेही दृश्य बघायला मिळाले.